आणि मग चिखलात अडकून चप्पल तुटली. गावची माती लागायलाच पाहिजे पायाला. तर मला भंडारा दाखवलाय आणि घसरलो असतो रे आता. पहिला सुप्रभात मंडळी. सुप्रभात. सुप्रभात फ्रॉम गोळवशी. तर मंडळी, काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे, ते पण सॉलिड जोर जोरात, आणि आत्ता पण पडतो आहे. हा पहा, आत्ता जरा कुठे कमी झालं आहे. आज आहे 22 सप्टेंबर. कालच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की माझ्या पप्पांचं आज अनसूट होतं 22 तारखेला, पण एक झाला आहे प्रॉब्लेम. आपल्या गावामध्ये म्हणजे गोळशी गावामध्ये एक मयत झालं आहे, एक आजी वारलेत, त्याच्यामुळे आज होऊ शकत नाही. त्याचे जे आजीचे जे घरचे होते, आधी जी मुलं वगैरे होती, सर्व मुंबईला राहतात, मुंबईला निघाले ते आता 9 वाजता. मग त्यानंतर ते घर इकडे येणार, मयत घेऊन जाणार वगैरे, भरपूर टाईम आहे त्याला, संध्याकाळ होणारच आहे. म्हणून ते आपले ते काका म्हणजे भटजी, ते म्हणाले आपण उद्याच करू. मग ते उद्या मग ते होणार आहे उद्या. म्हणून तुम्हाला आजचा ब्लॉग आपण आजचा अख्खा दिवस आहे गोळशीमध्ये. तर आज आपण काय ठरवलं आहे माहिती आहे की माझे भाऊजी आहेत, भाऊजी नाही माझे काका आहेत, ते त्यांनी सकाळी त्यांचे जे गुरं होती म्हणजे बैलं वगैरे होती, ते त्यांनी सोडले तिकडे वरती रानामध्ये. तर ते आणायला जाणार आहे, तर मी त्यांच्याबरोबर जाईन आणायला. ते पण थोडंफार शूट करेन, तो पण एक्सपिरियन्स आपल्याला भेटेल. मला आठवतं आहे की मी तोवाला एक्सपिरियन्स म्हणजे तो गुरांबरोबर जाणं वगैरे ना, माझे आजोबा होते म्हणजे माझ्या आईचे पप्पा, त्यांच्याबरोबर जायचो मी लहानपणी. खूप बरं वाटायचं, खूप मजा यायची लहानपणी. कधी गावी असू ना तर बापऱ्या राहायचो ना, तर मी नेहमी सकाळी उठून खास आजोबांना बोलायचो, मला उठवा, सकाळी 6 वाजता उठो, मी जाईन. हा परत आपण तो एक्सपिरियन्स आणि अनुभव घेणार आहे, आणि परत आपल्या त्या जुन्या आठवणी ताजा होणार आहे. फरक एवढा आहे की तेव्हा आजोबा होते आणि आता माझे काका आहे. आणि समजा तो ब्लॉग मोठा झाला तिकडे, तो ब्लॉग तिकडे एंड करीन. आणि आजचा दुसऱ्याचा अजून एक ब्लॉग मी बनवीन त्यानंतरचा, कारण त्याच्यानंतर आपण जाणार आहे साठवलीला. माझे एक मामा आहेत, ते पण वारले होते म्हणजे तरळ मामा, त्यांचं अनसूट वगैरे कालच झालं. ॲक्च्युली काल भरपूर अनसूट होती, त्याच्यामुळे आपले काका आपले जे भटजी जे होते तर ते म्हणाले की तुमचा उद्या करू म्हणजे आज करू, म्हणजे घाई नको आता फुकटचं संध्याकाळ होईल. म्हणून आम्ही बोललो ठीक आहे, हरकत नाही, आमचं आज करा. पण आज हा प्रॉब्लेम झाला म्हणून ते गेलं आता उद्यावर. चला मग आजचा व्लॉग आपण सुरू करूया या पावसाळी वातावरणामध्ये. गावी यायची ना मजाच वेगळी, खूपच मस्त, खूपच छान वाटतं, आणि ते पण खेडेगावात येऊन. सर्वीकडे हिरवळ पण एवढं चिखळ भरपूर असते, शेवळ भरपूर असते, पाय सांभाळून टाकायला लागतं. आपण आता खाणार आहे गरम गरम भाकरी आणि चटणी, एक नंबर, ते पण या निसर्गाबरोबर. सर्वीकडे चिकळच चिकळ आहे, रस्ता पण भरपूरच खराब आहे, खड्डे पडले. हो, तर मंडळी आता ते वाजले सकाळचे 10 आणि आपण निघालो आता गुराशी. असं मी अगोदर बोललो होतो की आपण जाणार आहे गुरु आणायला, म्हणजे माझे काका हे बघा, आम्ही त्याला भाऊ म्हणतो. तर त्यांनी सकाळी 7 वाजता गुरुवरती ठेवली होती, कारण आज तुम्हाला सांगितलं माहिती होतं की अनसूट होतं माझ्या वडिलांचं, पण झालं कॅन्सल. पण आता आपण चालू आणायला, तर थोडंफार आपण ते शूट करू गुरांची. गुरांचं लहानपणी गेलो होतो आका भाऊ मी आजोबांबरोबर, ते आता चाललं आहे. किती लांब तरी इथून, किती लांब आहे तरी, कुठं काय लांब? आपण आपल्या लांब आहे, आपण चाललो तिकडे. हां, तर ते थोडंफार आपण शूट करू. अजून काय आपल्याला दिसलं ते आपण ते थोडंफार शूट करू. तर ब्लॉगला पूर्णपणेच पहा आणि आत्ताच लाईक करून ठेवा. इकडून खाली जायचं आपल्याला, हा आपला आहे नॉर्मल रस्ता, इकडून खाली. पाऊस गेला वाटतो, हा गावचा रेनकोट मस्त आहे हा वाला बघा. एक रेनकोट बोललो, गावचा मस्त आहे रेनकोट. हां, तर काय गावचा एकदम. माझा इंस्टाग्राम ID सँडी अंडरस्कोर वीला नक्कीच भेट द्या, कनेक्ट व्हा तिकडे माझ्याबरोबर. तिकडे पण माझे छान छान आपले गावातले फोटो रील्स वगैरे टाकलेत मी, जे काय असेल मला DM करा. हो, रस्ता बघा कसा आहे.
इकडे आपण बंदराकडे जाऊन पोहोचलेलो आहे. ओहो हो हो, एक नंबर एक नंबर, खूपच छान आणि खूपच सुरेखा दृश्य आहे. नाही शाबास. हॅलो, आपण आता इकडून त्या साईडला जायचं आपल्याला. तर आपण इकडे आलो तो फक्त हे बंदराचा हा व्ह्यू पाहायला आणि पाठचा व्ह्यू पाहायला. आता आपण चाललो परत त्या साईडला, त्या साईडला जातो आणि भेटतो. चला मग निघूया पुढे. मस्त वाटतं यार, खूपच छान वाटतंय. पाऊस जरा थांबलाय पण पिरपिर चालू आहे. पाऊस जरा थांबला पण पिरपिर चालू आहे. असू दे, आता आपण जाऊया गुरं आणायला. जे मेन कामसाठी या मेन कामासाठी आपण आलो होतो गुरं आणायला, ते करूया आपण. तर हा स्पॉट तर एक नंबर होता यार. हां, वातावरण तर एकदम थंड आहे आणि मस्त आहे एकदम. का हिरव हिरव गार आहे बघा. ते बंदराचं पाणी होतं ना, तेच ते पाणी तिकडे जाते बघा. पाच होत गौरी गणपती आणतात ना खांबवड, तिकडे खांबळवाडीची त्या साईडला तिकडे आपण बंदर बघितलं ते. आणि हे आपल्या साईडला आहे आणि इकडे आपण आणि इकडे विसर्जन आपण करतो इकडे या पर्यावर, म्हणजे खांबळवाडीचं पाटी आणि आपल्या या साईडला. तर मंडळी फायनली आपण आलो तिकडे, बैलं लावली आहेत म्हणजे इकडे हे आतमध्ये भाऊ सर काढतात ते आता. चला मग आपण जाऊया आतमध्ये आता. आ शाबास, ही जागा तुमचीच आहे. हां, ही जागा तुमचीच आहे. अरे वा मस्त, ही सर्व जागा आपल्या भाऊंचीच आहे. वा वा, क्या बात आहे, मस्त. तर मंडळी येताना आपला कॅमेरा पडला, कळलं तर मला पुढे आलो आणि भाऊने आणून दिला. पूर्ण थोडा चिकला आणि माखलेला होता पण काही बात नाही, आपला गोप्रो आहे, काय फरक पडत नाही. चला आता आपण जाऊया वरती. अजून बैलं एकदम वरती आहेत. रस्ता बहुत कठीण आहे, पाय घसरायला होत आहेत, स्टिप पडत ना पायामध्ये. ऐकू माझ्या बाबा, इकडे एक दोन आणि तिकडे तीन. चल बाबा ये खाली, बघतो काय वाटतं ना. खाली नाही हटतच नाही आहे. अरे देवा, आले आले. आता आपण चाललोय घरी ना डायरेक्ट. आता घरी चाललो बैलांना घेऊन. भाऊ सकाळी 7 वाजता आले होते बैल सोडायला. 7 काय, ऐकून 6 वाजता आले. 6 वाजता ना, 7 वाजता. हा, 7-6 वाजता आले. तर माझी इच्छा होती यायची
आणि विचार केला होता मी नेक्स्ट वीकमध्ये येईन म्हणून, पाहुण्यास बोललो पण होतो काल मी, पण बघा आज आजच कम्प्लीट झालं ते। वा वा चला आहे बघा, रोज चिखलाने कसं माखणार ते तू माखणारच, माती आहे ना पाऊस, नाही गावची माती लागायलाच पाहिजे पायाला, तर आणि पाऊस आहे ना जनावरांचे माती जातात ना पाय चेपत, बरोबर बरोबर माती जाते घसरत, आता सुकलेली असते तर मग काही घसरली नसते, घसरली नसते। हा दोन तास झालं बैलांकडे येऊन तरी समाधान नाही, नुसतं खायचं त्यांना। भाऊ म्हणतात ते अगोदर फिरे होते, आता जेव्हा निघायची वेळ आहे तर खायला बघतायत। आता भाऊ भाऊ ते तिकडे गेले आहेत बैलांबरोबर आतमध्ये, तर मी इकडे आतमध्ये जात नाही आहे का, सेम शूट होईल म्हणून मी तर खाली उतरतो आहे, आणि जे पर्याय जे आहे ते तुम्हाला थोडंफार दाखवतो आहे। तर तुम्हाला भंडारा दाखवला आहे आणि घसरलो असतो रे आता आईला, पण तुम्हाला थोडासा पर्याय जवळून दाखवतो। हा बघा आणि इकडे भाऊ आलेले आहेत आणि बैलं पण आलेले आहेत, तर आता आपण निघू डायरेक्ट घरी। आणि मग चिखलात अडकून चप्पल तुटली, आय मीन्स निघालं इथून ते लावतो आता, कसा बसा धावत आलो आहे, काय पोच दिले बैला कोणी, चला आपण आता चाललो आहेत त्यांना गोक्यात सोडायला। नावं काय यांची एकमेकांची? हा खुल्ड्याचा बंड्या, हा हा पाखरे आणि हा राजा, राजा पाखरे आणि तो पुढचा बंड्या बंड्या आराम होतो रे बाबा। हा ते इकडून रस्ता तुम्हाला माहिती नव्हता पाठ खाली जायला आपल्याला, वाडा खाली ना। हा आणि हा आहे त्यांचा वाडा, आणि चाललेत ते आपल्या वाड्यात आपल्या घरात। आता आपले भाऊ त्यांना बांधत आहेत, हे बघा तर मंडळी आता ब्लॉग मी इकडे संपवतो, कारण आजचा डेली ब्लॉगमधला हा अर्धा दिवस झाला आहे, आपला अर्धा दिवस बाकी आहे, पण पुढे कंटिन्यू करणार नाही आहे, कारण की आत्ता तो 10-12 मिनटं झाला असेल, अजून वाढून 20-25 मिनटं करणार पॉईंट। तर आजचा 22 सप्टेंबरचा अर्धा दिवस, नेक्स्ट ब्लॉगमध्ये 22 सप्टेंबरचा त्यानंतर दिवस, म्हणजे दुपारपासून ते रात्रीपर्यंतचा। तर तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे तो बंधारा मस्तपैकी धबधबा टाईप होता, ते पर्या आणि आपण गुरांना आणलं हे कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जे काय प्रतिक्रिया असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि आपला भाऊंना थँक्यू आणल्याबद्दल, खूप बरं वाटलं भाऊ। हां चला मग, तो ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर भरपूर करा, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश रहा,
हसत रहा। चलो बाय बाय।